संजय राऊत यांची पेटलेल्या वादावर अजित पवारांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत हे मोठे नेते आहेत आणि कोणी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे असं अजित पवार म्हणालेत. आपल्या कार्यकर्त्यांना आपण समजावू असं अजित पवार म्हणालेत. बरोबर आहे, धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं. आम्ही भोगतो आहोत आणि आम्ही भोगून सुद्धा जमिनीवर उभे आहोत, इकडे तिकडे पळालो नाही. मी माझ्या पक्षाबरोबर आम्ही सगळे ठामपण उभे आहोत. आमच्या मनामध्ये पक्ष बदलण्याचा आणि आमच्यावर संकट येत आहेत. व्हेरिकोस वेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस वेन्सवर उपचार करा. उपकरण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाबरोबर सूज जुळवण्याचा आमच्या मनात विचार येत नाही. संजय राऊत मोठे नेते आहेत, आज राज्यसभेचे मेंबर आहेत. त्या संदर्भात मी कालच तुम्हाला सांगितलं, जर माझंच त्याबद्दल काही म्हणणं नसेल तर तुम्ही का मनाला वाईट वाटून घेता? मनाला महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाईट वाटून घेत आहेत की वारंवार अजित दादाला संजय राऊत टार्गेट केलं जातं? मी माझ्या कार्यकर्त्यांना समजून सांगतो, तुम्ही काही काळजी करू नका. माझा आणि अजित दादाचा स्वभाव थोडा हॉट असल्यामुळे आम्ही पटकन रिॲक्ट होतो. अजित दादा काल असं बोललेले आहेत की महाराष्ट्रामध्ये संयमानं वागलं पाहिजे, संयमानं बोललं पाहिजे. बरोबर आहे, मी सहमत आहे. आणि ते असंही बोलले पुढे, मी आत्ता वाचलं की संजय राऊत यांनी त्या संदर्भातला खुलासा केला आहे. थुंकण्यासंदर्भात त्यांची जीभ दाताखाली आली आणि ते थुंकले. नंतर स्पष्टीकरण त्यांनी स्पष्टीकरण केलं आहे ना, हे स्पष्ट केलं आहे त्यांनी. पण तुम्ही मला एक वेगळा प्रश्न विचारला, त्याच्यामुळे माझ्याकडून काही कडक शब्दात असं घडलं, त्याच्याबद्दल मला खेद वाटतो. मी असं नाही बोलायला पाहिजे. अजित दादा आज म्हणतात की राऊत साहेब मोठे नेते आहेत. बघा, आम्ही सगळे सहकारी आहोत. अजित दादा आणि पूर्ण पवार परिवाराशी माझे स्नेहाचे संबंध आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.